हरिओम मी सचिन जगन्नाथ जोशी मुक्काम पाठर तालुका देवगड उपासना केंद्र जामसंडे मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून बापूंकडे येतो आहे गेल्या वर्षी सत्तावीस नोव्हेंबरला मी नेहमीप्रमाणे बागेत काम करण्यासाठी गेलो होतो सुपाऱ्या काढत होतो आणि सुपाऱ्या काढत असताना माझ्या हातात जी काठी होती त्या काठीने मी सुपाऱ्या काढत होतो झाडावर कुठेही चढलेलं नव्हतं हो पण काय म्हणजे नेहमीप्रमाणे मी सवयीप्रमाणे कामं करत असल्यामुळे इतके वर्ष आता मी बागेत फिरतो आहे त्यामुळे मला काय असं त्यावेळेला म्हणजे सुपारी काढत असताना माझा पाय जमिनीवर एक होता आणि एक असा थोडासा खड्डा होता त्या खड्ड्यामध्ये ट्विस्ट झाला आणि तिथे पाय माझा म्हणजे मोडला आवाज आला कट करून आणि मी तिथेच म्हणजे मला समजलं की बाबा आपला पाय मोडलेला आहे आणि नक्की आता म्हणजे पुढे आपल्याला डॉक्टरकडे जायला लागेल ला म्हणून मी तिथे बसलो आधी आणि बसलो आणि परत उ माझ्याबरोबर माझा कामगार होता ब बा, बरोबर त्याला म्हटलं अरे वा असं असं झालं आहे आणि तू आता घरी म्हटलं सांग वहिनीला आणि तिला पाणी घेऊन यायला सांग आणि मी तोपर्यंत तो उठून बसण्याचा प्रयत्न करत होतो पण उठतानापर्यंत उट, मला चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून मी खाली बसलो परत एक पाच मिनटाने ती आली तिला म्हटलं असं असं झालं आहे आणि पाय माझा पूर्ण उजवा पाय ट्विस्ट झाला तर ट्विस्ट झाल्यानंतर तो त्याच पोझिशनला होता आणि मग मी त्यावेळेला म्हणजे साहजिकच बापूंना हाक मारली होती बापूंच्या याच्याप्रमाणे त्याचा अनुभव मला आला काय तो तुम्हाला मी सांगतो नंतर त्याच्यानंतर मग आम्ही माझ्या भावाला मी फोन करून सांगितलं त्याला त्याला म्हटलं कोणाला तरी कामगाराला घेऊ नये कारण मला चालणं शक्य नव्हतं कारण एका पायाने म्हटलं लंगडी घालून मी कोणाचा तरी आधार घेऊन चा चालायला पाहिजे मग मी त्याच्यानंतर चालत चालत मग भाऊ आला त्याच्याबरोबर मी चालत चालत आ, वर घरापर्यंत पोचलो तोपर्यंत त्याने आणखीन दोघं आमच्या गावातले होते त्यांना बोलावलं मग ते गाडी घेऊन आले सगळे आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही कुठेही न थांबता इथे कणकवली ते नवरे हॉस्पिटल आहे तिथे मी ॲडमिट झालो तर ॲडमिट झाल्यानंतर दोन दिवसांनी माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन होऊन म्हणजे ऑपरेशनच्या वेळेला मी ज्या वेळेला म्हणजे त्या ॲडमिट व्हायला म्हणून आलो त्यावेळेला त्यांनी एकदाच पाय माझा असा जोरात फिरवला तेव्हा म्हणजे बापूंचं नामस्मरण चालू होतं थोडासा त्रास झाला थोडंसं दुखलं पण मला असं सहन करता आलं नाही असं नाही सहन झालं आणि ते पाय त्यांनी सरळ करून परत बँडेज बांधून ठेवलं ते म्हणाले ऑपरेशन करावं लागणार ठीक आहे तर, तर ते म्हणाले तुमची मेडिक्लेम वगैरे आहे का केलेली तर म्हटलं मेडिक्लेम आहे पण ती म्हटलं आत्ताच केलेली आहे आणि तुम्हाला सांगतो मी म्हणजे एक महिना अगोदरच मेडिक्लेम केलेली होती आणि तीसुद्धा म्हणजे तेव्हा आमच्याकडे म्हणजे कसं पैसे थोडेफार इकडे तिकडे कमी जास्त खर्च होतील या उद्देशाने आम्ही दोन तीन वर्ष टाळत होतो अरे नको यंदा नको पुढच्या वर्षी करू पण काय मना माझ्या मनात आलं किंवा बापूनीच चांगली बुद्धी दिली असेल आणि मी ती स्टार हेल्थची मेडिक्लेम माझी आणि मिसेसची अशी जॉईन केली फॅमिली हेल्थ ऑप्टिमा म्हणून त्याचा प्लॅन होता आणि मग त्याचा फायदा आम्हाला बापू कृपेने त्या मेडिक्लेमचा फायदा मिळाला आणि ऐंशी हजार रुपये आम्हाला खर्च आला होता पण सत्तर हजार रुपये आम्हाला त्याचे मिळाले आणि जेव्हा मी घरी आलो तेव्हा ऑपरेशनच्या वेळेलासुद्धा म्हणजे ऑपरेशन सगळं व्यवस्थित झालं आणि घरी आल्यानंतर झोपलेलो असताना स्वप्नात बापूंनी सांगितलं की मी तुला कमीत कमी डॅमेजवरती ठेवलेला आहे म्हणजे हा माझा बापूने दिलेला अनुभव आहे हरिओम